ठाकरेंबद्दलची आता अलीकडली जी भूमिका आहे, कदाचित तुमच्यामध्ये जी दरी निर्माण झाली, कदाचित सांगलीची जागा काँग्रेस लढणार असं नाना पटोले यांनी, तो त्यांच्यातला इश्यू आहे. आमची बोलणी झाल्यानंतर मग आम्ही काय करायचं ते ठरवू ना. तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता चंद्रहार पाटील, तो ठाकरेंनी पळवला, आणि ठाकरेंबद्दलची आता अलीकडली जी भूमिका आहे, कदाचित तुमच्यामध्ये जी दरी निर्माण झाली, कदाचित त्या गोष्टी त्याला काही कारणीभूत आहेत का. माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असं चर्चेलाच बसलो नाही, आमच्याला असं हँड ओव्हर केलं जातंय, तिथे असं दरी येण्याचा प्रश्नच नाही आहे. यारने ही लुटली घरी यार अशी भावना कुठं आहे का म्हणलं दोन पक्षांच्या मैत्रीत. चंद्रार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. युतीचे शेवटच्या घटकेपर्यंत दरवाजे उघडे आहेत, माझे उघडे आहेत, आमचे दरवाजे उघडे आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.